देवा, ह्या वर्षाला पाऊस जरा कमीच झाला. हो, पावसाचं काय सांगताय देवळे? पाऊस तर झाला पाहिजे ना, नाहीतर आपलं सगळ्यांचंच वांधव. सांगत होतो गावकऱ्यांची ये जा चालू असते. थांब, कोण रे तू? तू वर्षायचा ना? होय होय. बघ, गावची येस एक आहे म्हणून आमच्या शेतात जाऊन कुराण काढायचं नाही, ध्यानात ठेव, नाहीतर पुण्याला गावात फिरून येणार. नाही काढणार, नाही काढणार. चल ने. इथून जायचं? पण नको जाऊ घ्या आपण ती जागा. म्हणजे आबा, मला काय वाटतं तुम्ही इथेच थांबा, आम्हाला फक्त रस्ता सांगा कसं जायचं ते, आम्ही दोघी जाऊन येतो. नाही नाही तरा, नाही अजिबात नाही. तुम्ही दोघींनी एकट्याने तिथे अजिबात जायचं नाही. जाऊया. इंद्राणी, अजूनही माझं ऐका, आपण नको जाऊया तिथे. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. नाही आबा, इथपर्यंत आलोय ना, आता माघार नाही घ्यायची.
मित्र कोणीतरी आहे तिथे? नाही नण, तिथे कोणीही येत नाही. जंगली जनावर वगैरे असेल. चला तुम्ही चला. संभवतरे
अजून किती आतपर्यंत जायचं? हीच ती जागा. ऐसी मरुभूमी शोध तेथ मिळे आत्य पेटी, तीच देई दिशा येत शेष चार भेटी. म्हणजे मला असं वाटतंय अशी जागा जिथे जीवन नाही, जी निर्जन आहे. नेत्रा थांब, ऐक माझा नेत्रा. इंद्राणी माझा ऐका का दोघी जो. अरे इंद्राणी चला इथून. ज्ञान वसे ठाई ठाई तरी पिढा सोडवेना, जीव होई लाही लाही असे वैराग्य नैराश्य येत प्रवासात पुन्हा शोध पंचपिटी जसा त्वरे साधकांनी घ्यावा. नेत्रा इंद्राणी चला इथून चला. आत्या त्या पाच पेट्या इथेच असतील. असू शकतात, खणून बघावं लागेल. नाही नाही असं काही करू नका इथे तुम्ही. नाही आबा. नाही नेत्रा, आताच्या आता इथून निघायला हवं आपल्याला. आबा पण का नेत्रा, अगं अनेकांना खूप वाईट साईट अनुभव आलेत ग फार पूर्वीपासून. कसले अनुभव? इंद्राणी लहानपणी माझी मनोरमाताई इथे नेहमी यायची, समोहित झाल्यासारखी तासन तास इथे बसून राहायची. तिचं मन रमायचं इथे. मी तिच्यापेक्षा लहान, तरी पण कस बस करत मलाच तिचं इथे येणं थांबवावं लागलं. काही गावकऱ्यांनी इथे विहीर बांधायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनाही खूप वाईट अनुभव आले, खूप हाल झाले त्यांचे. म्हणजे नक्की काय झालं? नाही नेत्रा, मला या जमिनीच्या भूतकाळात नेऊ नकोस, मला जुन्या आठवणी आठवायला लावू नकोस. आता फक्त तुम्ही काही करून चला इथं माझ्या बरोबर चला. मागे एकदा एकानी इथे घर बांधण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्याला यश नाही आलं. काही वर्षांपूर्वी शहरातनं दोघे जण इथे आले होते या जागेत एवढं काय हे पाहण्यासाठी, पण ते इथं परत गेलेच नाहीत कधी. माझं ऐका ग बाळानो, चला. असं रिकाम्या हाती इथून परत जाता येणार नाही, इथे खणावंच लागेल. असं काय करता ऐका रे माझं दोघींनी. हा तुम्हालाही माहितीये, देवी आईची इच्छा पूर्ण केल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्हाला इथे खणून बघावंच लागेल, कदाचित पाचही पेट्या इथेच मिळतील.
तुम्ही आम्हाला अवजारा आणून देऊ शकता? अबे नाही म्हणू नका, इथे खाऊन बघणं खरंच खूप गरजेचं आहे. देवी आईची इच्छा पूर्ण व्हायलाच हवी. आबा ठीक आहे, आणि तुम्ही अवजार, पण तुम्ही दोघी आम्ही इथेच थांबतो. नाही नाही अजिबात नाही, तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही चला माझ्या बरोबर. आबा मी गावात आले तर पुन्हा अडचण होईल, त्यापेक्षा आम्ही दोघी इथेच थांबतो, तुम्ही तुम्ही अवजार घेऊन इथे या. ठीक आहे. लवकरात लवकर ये तुम्ही, पण तुम्ही दोघींनी काळजी घ्या. सावकाश जा. जसा सागर अफाट परी नदी प्राण भरे, तेची कार्य पंचपिटी दिशा दर्शकाचा करे. एकाएका पिटी ठाई असे नियतीचे पान, मिळे उद्दिष्ट साधका मिळे ध्येयाची ही जाणा. काय वेडेपण आहे ग, मजाक केली. तुला सांगितलं ना माझी मस्करी करायची नाही म्हणून. सॉरी सॉरी ना सासू मा. काय सॉरी, मी तुम्हाला लंच माटे बोलायला आले. चला जा तू, जा जा, मी येते. जा आता. चला ना. जा म्हटलं ना, जा येते मी. बंटीचा फोन का लागत नाहीये? नक्की गेला असेल ना नेत्राच्या मागे, होळ घालून ठेवला नसेल ना. पंचपिटिका ज्ञान वसे ठाई ठाई, हीच ग्रंथाची पुण्य आहे. तरी तिढा सोडवेन जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा, शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट परी नदी प्राण भरे, त्याची कार्य पंचपिटी दिशादर्शकाचा करे. एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान, मिळे उद्दिष्ट साधका मिळे ध्येयाचीही जाण. कलियुगे महायुद्ध दुष्ट शक्तीशी कराया, व्यूह रचियले देवी पंचपिटिकाची पाया. शोध घेण्यास गाठावे विसवेस गाव, देवी प्रगटली तेथ दिथला विरोचका घाव. शिष पडियेले जेथ
तिथ जीवन मिळेना, तृण पाते ही साधे से तिथ तग धरी येना। ऐसी मरुभूमि शोध तेथ मिळे आद्य पेटी, तीच देई दिशा येत शेष चार भेटी। संच पंचपीटिकेचा आधी उघडून वाचावा ग्रंथ, तेव्हाची देवीच्या पायी पुन्हा द्यावा। जन्म झालासे ज्या पायी जाणा मर्म त्या कर्माचे, उद्धारोनी अवघी सृष्टी पांग भेडा त्रिनयनाचे।